श्रीराम बोरवेल। आमच्याकडे बोरवेलसाठी 6 इंच मोठे होल असलेली 500 फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल। ग्राहकांना आमच्याकडून सर्वे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास 100% रक्कम परत केली जाईल। आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी। संपर्क 77 74 85 10 04 किंवा 94 29 37 99। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत, खासदार विनायकजी राऊत, संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर, जिल्हा प्रमुख संजय पडते आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांच्या सर्वांच्या आदेशानुसार आज देवगडा नगरपंचायतीमध्ये श्रीमती साक्षी गजानन प्रभू यांचा नगराध्यक्ष पदासाठी आम्ही उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे। देवगड जामसंडे नगरपंचायत जनतेने जो या नवनिर्वाचित सर्वांमध्ये जो विश्वास दाखवलेला आहे, त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ नये याची खबरदारी आम्ही पदाधिकारी सर्व नगरसेवक रात्रंदिवस अवरात्र घेऊन जनतेची सेवा करणं हे आमचं उद्दिष्ट असणार आहे। ज्या लोकांना आम्ही निवडणुकीमध्ये ज्या गोष्टी आम्ही देवगडसाठी करण्याचा अभिप्राय दिलेला वचन दिलेलं आहे, त्याप्रमाणे पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेज लाईन असेल, पर्यटकांसाठी जाणार सुखसुविधा असतील, कचऱ्याचं निर्मूलन असेल, सगळ्यात मोठी समस्या जी असेल ती देवगडमध्ये कचऱ्याची असेल, तो आमच्यासाठी मोठे एक आव्हानात्मक विषय आहे। त्या सर्वावरती येत्या 6 महिन्यामध्ये परिपूर्ण अभ्यास करून प्रत्येक वार्डातील जनतेला विश्वासामध्ये घेऊन जनतेला अभिप्राय असणारे काम करणार आहोत। त्यामध्ये नगरोत्तनच्या निधीमधून जो निधी नगरपंचायत देण्यात आला, त्या निधीच्या माध्यमातून देवगड जामसंडे येथे आपण जो गार्डन जो प्रयोग केलेला आहे त्याचं उद्घाटन झालेलं नाही आहे। पालकमंत्री खासदार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्याचा उद्घाटन सोहळा करून सर्वांच्या आशीर्वादाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यान असं नाव देण्याचा आम्ही सर्व ठाम केलेला आहे। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जे मागील 5 वर्षांमध्ये देवगड जामसंडे नगरपंचायतच्या उद्यापण होण्याची जी सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे या शहराचा DP प्लॅन, तो DP प्लॅन जो बनवला नाही, तो सगळ्यात पहिला आमचा तो उद्देश होता, तो पहिला DP प्लॅन करून घेणार आम्ही। डिप्लॉयनंतरच त्याप्रमाणे त्याच्यापर्यंत आराखड्याप्रमाणे विकासाची कामं एकानं आता सर्व आलेले हे उमेदवार हे जनतेने ज्या विश्वास ठेवला आहे, नवनिर्वाचित आहेत, त्यांना थोडासा अभ्यास करण्यासाठी अवधी लागेल, पण अवर आता त्यांना अभ्यास करून त्यांना ट्रेनिंग देऊन जनतेची सेवा करण्याचे जास्तीत जास्त उद्दिष्ट मनात ठेवून कुठल्याही अपर्याय किंवा अपहार आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्यांनी पारदर्शक म्हणून आतापर्यंत फक्त गवगवा केला पण ते पारदर्शक कुठे दिसली नाही, तो खरा पारदर्शक काय असते ते दाखवण्याचं आम्ही काम या नगरपंचायतीमध्ये करणार आहोत। ही जेव्हा बॉडी अस्तित्वात येईल त्यावेळेला सर्वात प्रामुख्याने आमच्या समोर ज्या समस्या असणार त्याच्यामध्ये शहराचा DP प्लॅन, पाण्याचा प्रश्न, ड्रेनेजचा प्रॉब्लेम आणि पर्यटकांसाठी येणाऱ्या ज्या सुखसुविधा आहेत त्या या सर्व गोष्टींचा आमच्याकडे प्रामुख्याने आव्हान आहे। आणि सगळ्यात जास्त म्हणजे जो विषय जो आम्ही गेल्या वर्षभर उचलून धरला होता तो कचऱ्याचा, त्याच्यासाठी योग्य नियोजन करून तो कायमस्वरूपी मार्गी लावण्याचं आमचं उद्दिष्ट पहिलं असणार आहे। ज्या ज्या गोष्टीमध्ये आम्ही आतापर्यंत भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आवाज उठवला त्याच्यामधला फक्त आम्ही आवाज उठवला, पण त्याची वस्तुस्थिती लोकांना कळायची बाकी आहे। आणि त्या सगळ्या वस्तूची जर हे उद्या बसल्यानंतर त्या संपूर्णाची सखोल चौकशी करून संबंधितांवरती कायदेशीर कारवाई करून जनतेचा जो पैसा वाया गेलेला आहे त्या पैशाची रिकव्हरी लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। नाही, अज्ञात ठेवण्याचा उद्देश असा काही नाही आहे। आमच्यामध्ये आमचा गट तयार झालेला आहे, कोणीही आमचा नगरसेवक किती जरी प्रयत्न केला तरी फुटणार नाही। बऱ्याच लोकांनी त्यांना फोडायचे प्रयत्न केले, पैशाची आमिष दाखवली, धमक्यांचे पण प्रकार झाले, पण त्या सगळ्याला कुठलाही आमचा नगरसेवक किंवा आम्ही संघटना म्हणून कुठेही मीठ घालणार नाही। आणि गेल्या 1.5 महिन्यामध्ये जो अहोरात्र जी मेहनत केली होती, जो त्रास घेतलेला होता, त्याच्यामध्ये कुठेतरी आमच्या नगरसेवकांना फ्रेशनसाठी आराम मिळावा
या दृष्टीकोनातून त्यांना आम्ही सुरक्षित सुरक्षितरित्या ठेवलं होतं आणि सगळे आणत होते, अन्य स्थळा वगैरे काही नाही. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.